नमस्कार मित्रांनो, आपण या पूर्वी जो आपला मुद्दा पूर्ण होता तो मुद्दा आपण पूर्ण करूयात. भारतातील मानव हक्क चळवळ या मागच्या लेक्चरपासून आपण ही चर्चा सुरू केलेली होती. आता आपण ती राहिलेली चर्चा इथे पूर्ण करूयात. आतापर्यंत आपण असा विचार केला की भारतातील मानव हक्क चळवळ जी आपण पाहतो तिला असं पर्टिक्युलर एक डेट टाईम सांगता येत नाही की या तारखेपासून ही चळवळ सुरू झाली, परंतु त्याचे काही ठोकताळे आहेत. मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे की मानवाधिकार चळवळ किंवा मानव हक्क चळवळ अशी चळवळ तुम्हाला कुठेही मिळणार नाही, पण ज्या चळवळी इतर अधिकारांच्या संरक्षणासाठी झाल्या त्या चळवळीला आपण मानवी हक्क चळवळ म्हणून पाहू शकतो. म्हणून आपली गफलत कुठं होते की आपण याचा शोध घेत बसतो की मानव हक्क कुठं दिसतं, तर तसं आपल्याला करता येत नाही. म्हणून भारतातील जेव्हा मानवाधिकार चळवळ आपण पाहतो तर त्याची एक औपचारिक जी सुरुवात आहे ती 1936 पंडित नेहरूंनी स्थापन केलेल्या त्या युनियन संघटनेपासून होते. भारतीय नागरी हक्क संघटन ती ज्या माध्यमातून इंडियन सिव्हिल लिबर्टीज युनियन या माध्यमातून त्यांनी शासनाला विरोध करण्याचा अधिकार या मागणीमध्ये त्यांचा होता, आणि शासनाला विरोध करण्याचा अधिकार हा हक्क म्हणून आपण विचारात घेतो. त्यानंतर अनेक महापुरुषांच्या सुधारकांच्या विचारामध्ये आपणास मानवी हक्कासंबंधीची भूमिका पाहायला मिळते. जशी आपण काल चर्चा केली की राजा राममोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, ईश्वरचंद्र सेन, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी, धोंडो केशव कर्वे असे अनेक विचारवंत सुधारक आहेत ज्या सुधारकांच्या विचारामध्ये आपण ही जवळ पाहू शकतो. काल आपण भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीपर्यंत आलो होतो की मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यासाठी जो संघर्ष आहे तो संघर्ष मानवी हक्काचा संघर्ष म्हणून किंवा मानवी हक्कासंबंधी चळवळ आपण विचारात घेतो. की जेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्काचा विचार आला, त्या हक्क राज्यघटनेत येण्यापर्यंत त्याची जी पार्श्वभूमी आहे ती हक्क कोणते असावेत, कोणते असू नयेत, मग का असावेत, का असू नयेत, ह्या सगळ्या चर्चा तिथे संविधान सभेमध्ये झाल्या. आणि त्यानंतर हे हक्क म्हणून आपण 7 हक्क, आता 6 हक्क आहेत, ते राज्यघटनेमध्ये अंतर्भूत झाले. आणि त्यानंतर मार्गदर्शक तत्वे हे व्यक्तींच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी किंवा व्यक्तीच्या हक्कावर बाधा निर्माण होऊ नये म्हणून राज्याची भूमिका आहे की व्यक्तीच्या हक्काला पोषक वातावरण निर्माण करून देणं. तिथपर्यंत काल आपण आलेलो होतो मागच्या लेक्चरमध्ये. यापुढे भारतातील मानवी हक्काची चळवळ जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा आपण एक गोष्ट आणखी विचारात घेतली पाहिजे की कायद्याचं राज्य ज्याला आपण रूल ऑफ लॉ असं म्हणतो ते महत्त्वपूर्ण आहे. हे का महत्त्वपूर्ण आहे? जरी आपण भारतीय राज्यघटनेमध्ये आपण कायद्याचं राज्य पाहत असलो तरी या हक्कामागे एक मोठी पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते. जर आपण थोडंसं भारतीय राज्यघटना निर्मितीची पार्श्वभूमी जर पाहिली 1773 चार्टर ॲक्टपासून, तर त्या चार्टर ॲक्टपासून ते राज्यघटना अंमलात येईपर्यंत जो घटनात्मक विकास आपण पाहतो त्या घटनात्मक विकासामध्ये आपणास कायद्याच्या राज्याची संकल्पना जी पाहायला मिळते जी एकमत एक मूल्य या तत्वावर नवीन राज्यघटनेमध्ये आली. आणि मग वेगवेगळ्या लोकांच्या मागण्या हे आपले हक्क जतन करण्यासाठीच्या होत्या ही बाब आपण विचारात घेतली पाहिजे. विशेषतः 1909 कायदा, 1919 कायदा, 1935 कायदा आणि या दरम्यान घडणाऱ्या भारतीय राजकारणातल्या, भारतीय समाजकारणातल्या, भारतीय अर्थकारणातल्या अनेक घटना ह्या मानवी हक्कासंबंधीच्या होत्या. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, 1932 पुणे करार किंवा जातीय निवाडा किंवा 1919 आणि 1909 संप्रदायाच्या किंवा धर्माच्या आधारावर मिळणारं राखीव जागा
या ज्या बाबी होत्या या बाबी विशिष्ट समाज घटकाच्या वैश्विक समाज घटकांच्या हक्काचं रक्षण करणाऱ्या होत्या। म्हणून या माध्यमातून कायद्याचं राज्य जेव्हा आपण म्हणतो त्या कायद्याच्या राज्यामध्ये अशा अनेक स्वरूपाच्या मानवी हक्काच्या चळवळी ते समांतर पद्धतीने विकसित झाल्या आहेत आणि त्या पुढे राज्यघटनेतून मिळालेल्या आहेत। म्हणून आपण ही बाब विचारात घेतली पाहिजे की राज्यघटना निर्मितीच्या वेळेस अशा अनेक प्रकारच्या व्यक्तीच्या अधिकारासंबंधी ज्या काही चळवळी होत्या त्या चळवळी आपण मानवी हक्काच्या चळवळीमधून विचारात घेतल्या पाहिजेत। या एक रूल ऑफ लॉनी काय केलं तर एक प्रकारे समानता प्रस्थापित केली आणि ही समानताच खऱ्या अर्थाने आपल्या हक्काचं प्रतिनिधित्व करतं। म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही जी त्रिसूत्री आहे ही त्रिसूत्री न्यायाची त्रिसूत्री यामध्ये आपले हक्क सामावलेले आहेत आणि हे हक्क अबाधित कधी राहतात जेव्हा तुमचा कायदा सक्षम असेल तेव्हाच अबाधित राहतात। जर कायदाच नसेल तर आपण आपल्या हक्काची परिभाषा आपण आपल्या हक्काची भाषा आपण बोलू शकत नाही। म्हणून इथे आपण एक विचारात घेतलं पाहिजे की कायद्याच्या राज्य नावाच्या संकल्पनेमध्ये आपणास मानवाधिकार चळवळ ही शोधावी लागते आणि त्या अनेक घटनांमधून आपण ती पाहू शकतो की ज्याची उदाहरणे आपण त्याची निवडक उदाहरणे आता आपण पाहिलेली आहेत। याबरोबरच भारतीय राज्यघटनेमध्ये लोकशाही समाजवाद नावाची संकल्पना पाहायला मिळते ज्याच्यामध्ये हक्क नावाची संकल्पना अंतर्भूत आहे। लोकशाही समाजवाद याची याचा भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा भारतामध्ये याचा जे प्रमुख समर्थक आहे ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आहे। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकारातून भारतीय राज्यघटना निर्मितीमध्येच लोकशाही समाजवाद हा शब्द आपणास प्रस्तावनेमध्ये पाहायला मिळतो, उद्देश प्रस्ताविकामध्ये पाहायला मिळतो। त्यामागचा हेतू प्रत्येक व्यक्तीचे हक्क सुरक्षित राहावे असा होतो। लोकशाही आणि समाजवाद ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, ज्या दोन गोष्टी दोन संकल्पनेच्या आधारावर व्यक्तीचे हक्क कसे प्रस्थापित करता येतील तो प्रयत्न इथं पाहायला मिळतो। लोकशाहीचा अर्थ होतो शासनाची निवड किंवा शासनाची निर्मिती ही लोकांच्या इच्छेच्या आधारावर झाली पाहिजे आणि समाजवादाचा अर्थ होतो की इथे जी अर्थव्यवस्था आहे इथली अर्थव्यवस्था ही एका व्यक्तीच्या हातात न राहता ती शासनाच्या हातामध्ये राहावी आणि ही ही अर्थव्यवस्था आपण कशी स्वीकारली ही मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली ज्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक समाज घटकाचे हक्क हे अबाधित राहतील आणि ही मिश्र अर्थव्यवस्था कृषी आणि उद्योग ह्या दोनवर आधारलेली आहे। म्हणजे इथे कृषीला प्राधान्य आहे, तुमची पहिली पंचवार्षिक योजना कृषीला अधिक प्राधान्य दिलं, दुसऱ्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून उद्योगाला प्राधान्य दिलं। म्हणून हे करण्यामागे शासनाची भूमिका होती म्हणजे ज्याला आपण नियंत्रित अर्थव्यवस्था म्हणतो या नियंत्रित अर्थव्यवस्थेमध्ये काय महत्त्वपूर्ण होतं तर नियंत्रित अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण होतं ते प्रत्येकाचा समांतर विकास म्हणजे प्रत्येकाचा विकास साध्य करणे। जे समाज घटक आहेत भारतातले त्या प्रत्येक समाज घटकाचा विकास घडविण्यामध्ये शासनाची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे आणि कुठल्याही समाज घटकाच्या हक्काचं उल्लंघन होऊ नये त्याचा हक्क त्याला जोपासता यावेत या हेतूने नियंत्रित अर्थव्यवस्था किंवा लोकशाही समाजवादाचं सूत्र स्वीकारण्यात आलं। आणि साधारणत 50 ते 60 पर्यंतचा काळ 10 वर्षाचा काळ हा भारताची एक ओळख निर्माण करण्यासाठीचा काळ गेला, ज्या काळामध्ये अनेक विकासाचे ध्येय इथे पाहायला मिळतात, अनेक विकासाच्या योजना इथे पाहायला मिळतात। जसं की 1952 जी पंचायत राज आजची आहे ती सामुदायिक विकास कार्यक्रम एक धोरणाचा भाग होता, म्हणजे लोकशाही विकेंद्रीकरणासाठी सामुदायिक विकास कार्यक्रम हा त्यामधला भाग होता। याचा उद्देश काय होता, इथल्या इथला ग्रामीण भाग
इथल्या राजकीय प्रक्रियेमध्ये राजकीय सत्तेमध्ये तो केंद्रस्थानी आला पाहिजे, म्हणजे लोकशाही विकेंद्रीकरण झालं पाहिजे हा हेतू होता. या हेतूमध्ये त्याचा अंतर्भूत उद्देश काय होता, तर इथल्या ग्रामीण भागातल्या जनतेचे हक्कसुद्धा अबाधित राहिले पाहिजेत. कारण आपण आधीच म्हणालो की एक मत एक मूल्य आपण हे सूत्र स्वीकारलं आणि या लोकशाहीमध्ये जे आपले टीटायर रचना जी आहे, केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक संस्था, ह्या तिन्ही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाचे हक्क अबाधित राहावेत म्हणून ग्रामीण भागाला स्थानिक स्वराज्य संस्था जे आपण म्हणतो त्या लोकांनासुद्धा आपले हक्क जोपासता यावेत यासाठी हा प्रयत्न होता. आणि 1952 या योजनेच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंतच्या लोकांना आपले हक्क कळावेत, आपले राजकीय हक्क कळावेत यासाठी तो प्रयत्न झाला. म्हणून ही बाबसुद्धा आपण भारतातील मानव हक्काची चळवळ म्हणून आपण ती विचारात घेऊ शकतो, ज्या माध्यमातून प्रत्येकाला आपला विकास हा करून घेता येईल. आणि 60 नंतर मात्र अनेक प्रकारच्या समस्या उद्भवल्या, ज्या समस्याचे गंभीर परिणाम पुढच्या काळामध्ये झाले, त्याचे परिणाम हक्कावर देखील झाले. उदाहरणार्थ 1962 चीन भारत युद्ध, त्यानंतर 1965 भारत पाकिस्तान युद्ध, 1967 पडलेला दुष्काळ, या सगळ्यांचा परिणाम असा झाला की 67 राजकारणापासून काँग्रेस ही पिछाडीवर पडली आणि पूर्ण भारतभर केंद्र आणि राज्यात जी सत्ता महत्त्वाची होती, काँग्रेस महत्त्वपूर्ण होता, त्या काँग्रेसला आव्हान मिळू लागली आणि हळूहळू काँग्रेसचा प्रभाव कमी झाला. आणि काँग्रेसचा प्रभाव कमी झाल्यामुळे इतर अनेक संस्थांना, राजकीय पक्षांना एक आपली संधी प्राप्त झाली. आणि या संधीमध्ये आपण असंही पाहतो की वेगवेगळे समूह घटक, मग जातीच्या आधारावरचे, धर्माच्या आधारावरचे, प्रदेशाच्या आधारावरचे, सांस्कृतिक आधारावर हे घटक राजकारणामध्ये येण्यासाठी तयार झाले, त्यांना एक प्रकारची पार्श्वभूमी तयार झाली आणि हे घटक आता आपल्या आपल्या हक्कासाठी ते लढताना दिसले. जसं की आपण असं म्हणतो की समजा शिवसेना नावाचा पक्ष निर्माण झाला, त्या शिवसेनेच्या निर्मितीमागे भूमिपुत्र हा सिद्धांत होता, म्हणजे मराठी माणसाचे हक्क हा मुद्दा होता. झारखंड मुक्ती मोर्चा निर्माण झाला 1972, त्याचा मुद्दा होता की या प्रदेशातल्या आदिवासींचे हक्क सुरक्षित राहिले पाहिजेत. म्हणजे अशा अनेक प्रकारे प्रादेशिक पक्ष, स्थानिक संस्था, संघटना, दबाव गट आपल्या हक्कासाठी पुढे येताना दिसतात. मी तुम्हाला पूर्वीच म्हणालो की आपल्याला हक्क असे शोधावे लागतात, त्या सरळ सोट कुठे दिलेले नाहीत की हे भारतामधील मानवाधिकार चळवळीचे हे केंद्र आहेत असं आपल्याला पाहता येत नाही. ते आपल्या अशा अनेक घटनांमधून ते पाहावं लागतं. बरं, आता आपण का चर्चा करायची हे, कारण परीक्षेमध्ये येणारे अनेक क्वेश्चन आपण म्हणतो की ते आउट ऑफ सिलॅबस आहेत, तर ते आउट ऑफ सिलॅबस नसतात. त्यांचा संबंध किंवा त्यांचा अर्थ हा या मागच्या एखाद्या कारणाशी असतो. म्हणून आपण भारतातील मानवाधिकार चळवळ समजून घेताना आपल्याला ते नीट पद्धतीने समजून घ्यावी लागते. त्यानंतर 70 आणखी एक महत्वाची घटना घडली, ज्या घटनाचे पडसाद संपूर्ण भारतभर आणि इतर राज्यात पडले, आणि ती घटना होती 1975 राष्ट्रीय आणीबाणी. 1975 ते 1977 21 ही आणीबाणी लागू होती. 25 June 1975 ही आणीबाणी लागू झाली आणि उठली केव्हा, 77 इलेक्शन नंतर, म्हणजे 21 March 1977 ही आणीबाणी उठली. या आणीबाणीच्या काळामध्ये अशी चर्चा पुढे आली की आता लोकशाही
भारतातील लोकशाहीचा अंत झाला आहे, कारण इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली ती आणीबाणी लावण्यामागची कारणं ही वेगळी होती अशी चर्चा पुढं आली. कारण काय होतं, जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेतलं 352 कलम पाहतो, 352 म्हणजे जी आणीबाणीची तरतूद आहे ती तरतूद, राष्ट्रीय आणीबाणी 352, राज्याची आणीबाणी 356 आणि आर्थिक आणीबाणी 360. तुम्ही राज्यघटनाचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहात, तुम्हाला ते माहीत आहे सगळं. तर 352(1)मध्ये अशा प्रकारची तरतूद आहे की जेव्हा राष्ट्रावर एखादं संकट येईल किंवा सशस्त्र हल्ला होईल तेव्हाच ही आणीबाणी आपण लावू शकतो. परंतु इंदिरा गांधींनी त्यांची रायबरेली मतदारसंघातील निवडणूक ही अवैध आहे असं घोषित झाल्यानंतर, निवडणूक आयोगाने सांगितल्यानंतर, त्यांनी 25 जून 1975 त्यावेळचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्यामार्फत त्यांनी ही राष्ट्रीय आणीबाणी लावली. आणि राष्ट्रीय आणीबाणी लावल्यामुळे भारतातील जेवढे जेवढे विरोधी पक्ष होते, जेवढ्या जेवढ्या विचारसरणी होत्या, त्या सगळ्या विचारसरणीच्या लोकांना त्यांनी जेलमध्ये टाकलं. त्याला इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट असं म्हटलं जात होतं. तर त्या ॲक्टला इंदिरा सिक्युरिटी ॲक्ट नंतरच्या काळात म्हटलं गेलं. जयप्रकाश नारायण सारखे समाजवादी नेते, त्याबरोबर असे अनेक नेते, त्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं. आणि आपल्याला म्हणायचं एवढंच आहे की या काळामध्ये जे मानवी हक्क आपण जे पाहतो किंवा व्यक्तीचे हक्क पाहतो, त्या हक्कावर अनेक प्रकारच्या मर्यादा आल्या. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बंद झालं, अनेक वर्तमानपत्रावर बंदी घालण्यात आल्या, अनेक वर्तमानपत्रावर सेन्सॉरशिप लावण्यात आली. त्यामुळे व्यक्तीच्या अधिकाराची कुचंबना झाली आणि व्यक्तीचे अधिकार संपले अशा प्रकारची चर्चा इथे येते. आणि मग याचा परिणाम म्हणून म्हणजे आणीबाणीला काउंटर करण्यासाठी अनेक संघटना स्थापन झाल्या. त्या संघटना नागरी हक्काचं संरक्षण करणाऱ्या संघटना म्हणून त्या विचारात घेतल्या जातात. आणि या नागरी हक्क संघटनांमध्ये लोकहक्काची संघटना, विद्यार्थी समितीची संघटना, त्याबरोबर अनेक कामगार संघटना, या संघटना निर्माण झाल्या, ज्या संघटनांनी नागरी हक्क जोपासण्याची मोठ्या प्रमाणात मागणी केली. आणि त्या मागणीचा परिणाम म्हणून जे वेगवेगळ्या विचारसरणीचे असतील, वेगवेगळे समाज घटक असतील, त्या समाज घटकांनी लोकशाही बचाव म्हणजे अधिकार वाचवा, हक्क वाचवा अशा प्रकारची चर्चा त्याच्यामधून येते. आणि या चर्चेचा उद्देश असा होता की इथे व्यक्तीचं स्वातंत्र्य, त्याची समता, त्याचं बंधुत्वभाव, न्याय या जो मूळ गाभा आहे भारतीय राज्यघटनेचा, तो जोपासला जावा हा यामागचा हेतू होता. म्हणून राष्ट्रीय आणीबाणीनी अनेक प्रकारच्या इतर संघटना उदयास आल्या, ज्याच्यामध्ये आपण बघतो नागरी हक्क गट, ज्याला आपण CRG असं म्हणतो, सिटीजन राईट्स ग्रुप, यामध्ये लोकहक्क, विद्यार्थी समिती, लोकसंरक्षण समिती 1972, आंध्र प्रदेश नागरी स्वतंत्र समिती 1974 अशा अनेक प्रकारच्या संघटना ज्या व्यक्तीच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आल्या, या चळवळीला सुद्धा किंवा या संघटनांना सुद्धा आपण भारतातील मानवी हक्काची चळवळ म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आणि मग अनेक विचारसरणींनी, समाज घटक प्रमुख नेतृत्वांनी व्यक्तीच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे सिद्धांत देखील, वेगवेगळ्या परिभाषा, वेगवेगळ्या संकल्पना देखील प्रतिपादन केल्या. त्या संकल्पना नागरी हक्कासाठी विचारात घेतल्या जातात. जसं की जयप्रकाश नारायण यांनी 1974 संपूर्ण क्रांती नावाची संकल्पना मांडली,
ज्या संपूर्ण क्रांतीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीचे हक्क महत्त्वपूर्ण होते, त्यामध्ये व्यक्तीवर होणारं शोषण मग ते अनेक अर्थाने आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे, धार्मिक आहे, सांस्कृतिक आहे, हे या शोषणामुळे व्यक्ती आपल्या अधिकारापासून वंचित राहतो, व्यक्ती आपल्या हक्कापासून वंचित राहतो आणि त्याला स्वतःचा अभिप्रेत असणारा विकास घडून आणता येत नाही. या उद्देशाने अशा चळवळी पुढे निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. त्याबरोबरच मानवी हक्क चळवळीमध्ये आपण आणखी एक पाहतो, तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेला भाग आपण पूर्ण करूयात.